संबंधी सर्वनाम हा तिसरा प्रकार आहे. आता संबंधी सर्वनाम म्हणजे काय, तर दोन घटकामधला संबंध दाखवण्यासाठी येणारी जी सर्वनाम असतात तेव्हा त्याला म्हणायचं संबंधी सर्वनाम. त्याच्यामध्ये कुठलं सर्वनाम येत असतं, तर त्याच्यामध्ये मुळात दोन वाक्य असतात, एक गौण वाक्य असतं आणि एक मुख्य वाक्य असतं. मग आता गौण वाक्यामध्ये काय येत असतं, सर्वनाम कुठलं येणार बघा, जो, जी, जे आणि ज्या, ही आपली कुठली सर्वनाम आहेत, संबंधी सर्वनाम आहेत, दोन घटकातला संबंध दाखवण्यासाठी येणार आहेत. ही एकटी कधी येणार नाहीत वाक्यामध्ये, ही एकटी जर आली तर संबंधी सर्वनाम होणारच नाही आपलं. ह्याच्या जोडीला कंपल्सरी दुसरं एक सर्वनाम येत असतं. तर जोच्या जोडीला येणार आहे तो, याच्या जोडीला येणार आहे ती, इथं येणार आहे ते आणि इथं येणार आहे त्या, ही जोडी येणार आहे. ह्याच्यात एक लक्षात महत्त्वाचं ठेवायचं, वाक्य दोन असतात, एक वाक्य नसतं, हा प्रकार ओळखण्याची सगळ्यात सोपी खूण आहे. उदाहरणार्थ, जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. पुन्हा एकदा सांगते की संबंधी सर्वनामामध्ये वाक्य दोन असणार आहेत, ही सगळ्यात त्याची महत्त्वाची खूण आहे.